सहमती, महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ओबीसी आणि मराठा आरक्षणाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन। बारामती, महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ओबीसी आणि मराठा आरक्षणाकडे महाविकास आघाडी सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ आज राज्यभरात भाजपकडून राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। याचाच एक भाग म्हणून बारामतीत भाजपच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले। बारामती शहरातील भाजप कार्यालयापासून हलगी वाजवत भाजप कार्यकर्त्यांकडून शहरातील तीन हत्ती चौकाशेजारी बिग वन रोडवर ठिय्या मांडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले। सदर आंदोलनात शहर व तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। आंदोलनादरम्यान महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। ओबीसीला आरक्षण मिळू नये म्हणून महाविकास आघाडी सरकारने जाणून बुजून प्रयत्न केले आहेत। 15 वेळा इम्पीरियल डाटा मागूनही न्यायालयाला सादर केला नाही, त्यामुळे ओबीसींचे आरक्षण रद्द झाले। आरक्षण रद्द करण्यासाठी आघाडी सरकारने जाणून बुजून केलेली ही कृती असून ओबीसींच्या विरोधातील या सरकारने ओबीसींचे फार मोठे नुकसान केले असल्याचा आरोप भाजपचे बारामती तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी यावेळी केले। यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गावडे, अविनाश मोटे, तालुका अध्यक्ष पांडुरंग कचरे, बारामती शहर अध्यक्ष सतीश फाळके सह अनेक पदाधिकारी व महिला कार्यकर्ते उपस्थित होते। साक्षर इंडिया लाइव न्यूज साठी बारामती विशेष प्रतिनिधी संजय दराडे।